नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील उरण पोलीस स्टेशन मध्ये चिरनेर म्हणून गाव आहे. चिरनेर गावच्या एका रस्त्यावर 25 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता त्या गावचे पोलीस पाटील फिरायला गेलेले असताना त्यांना एक रस्त्याच्या कडेला एका गोणीमध्ये भरलेली महिलेची बॉडी सापडली तिथं दिसून आली. तर त्यांनी लगेच तात्काळ खबर उरण पोलीस स्टेशनला दिली. उरण पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलीस गेले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली तर ह्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक नाही, काहीतरी घातपात झालेला असावा असा पोलिसांना संशय वाटल्याने त्यांनी तात्काळ IPC कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. आणि त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना सदर महिला कोण आहे, कुठली आहे याची ओळख पटवण्याकरता उरण पोलीस स्टेशनची 3 ते 4 टीम कंटिन्यू काम करत होत्या. त्यावर शोध घेत असताना माहिती मिळाली की सदर महिला ही मानखुर्द भागातली राहणारी असून ती 18 एप्रिल पासून मिसिंग आहे. आणि 19 एप्रिलला त्यांनी मानखुर्द पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंटही दाखल केलेली आहे. त्या महिलेची ओळख पटल्यानंतर मग तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि ह्या खून, त्या महिलेचा खून हा तिचा प्रियकर असणारा नजामुद्दीन अली याने केल्याचं आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं. आणि आम्ही तात्काळ लगेच दुसऱ्या दिवशी निजामुद्दीन अलीला ताब्यात घेतलं आणि त्याने देखील आरोपीने त्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे. सध्या आमच्या ताब्यात निजामुद्दीन अली असून त्याने कशा कशा पद्धतीने खून केला काय याच्यावर आमचा आणखी तपास चालू आहे. प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याप्रमाणे त्या दोघांचे प्रेम संबंध होते आणि आरोपीचं पहिलं लग्न देखील झालेलं होतं, त्याला मुलं देखील होते. तर या प्रेम संबंधातून काहीतरी त्यांचं भांडण झालेलं असावं आणि त्यातूनच हा गुन्हा घडलेला असावा असा आमचा अंदाज आहे. आरोपी हा मुंबई शहरमधील नागपाडा भागात राहणारा आहे. तो टॅक्सी चालक आहे व्यवसायानं आणि ही जी महिला आहे ती घरकाम करायची आणि त्याच्यातून त्यांचे प्रेम संबंध. मूळचा मुंबई शहरचाच आहे तो. हा, त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याच्या ताब्यातून आपण गुन्ह्यासाठी वापरलेले मोबाईल किंवा त्याचे इतर साहित्य जप्त केलेलं आहे. प्राथमिक दृष्ट्या तर गळा दाबून मारला असावा असं शक्यता वाटते. शस्त्राचा वापर नाही केला गेलेला यामध्ये. आणखी तपास चालू आहे. तपासाच्या अंतर्गत जे बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढील कारवाई. घटनाक्रम असाच आहे, त्यांनी मुंबईमधून तिला फिरायला कल्याणला नेतो असं म्हणून ते दोघं त्यांच्या टॅक्सीतून खडवली भाग म्हणून आहे कल्याण शहरमध्ये त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी भांडण झालं मोठं, त्यामध्ये त्याने तिचा खून केला आणि नंतर त्याची बॉडी इकडे उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिरनेर गावात आणून डंप केली. त्या ठिकाणी साधारण बॉडी आपल्याला 4 ते 5 दिवसानंतर